बातमी बीडमधनं आहे. बीड शहरामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह इतर भागात जाळपोळ आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. या सगळ्या प्रकरणाचा तपास आता आयपीएस पंकज कुमावत यांच्याकडे सोपवला जातोय. पंकज कुमावत हे सध्या बीड जिल्ह्यातील केजचे डीवायएसपी म्हणून काम पाहत आहेत. आता त्यांच्याकडे बीड शहरांमध्ये झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीचा तपास असेल. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 119 जणांना ताब्यात घेतल्याचं कळतंय. बीड शहरातला जो तपास आहे तो आपण पंकज कुमार एएसपी यांच्याकडे दिलेला आहे. यामध्ये सर्व फॉरेन्सिक एव्हिडन्स, टेक्निकल एव्हिडन्सेस किंवा फिजिकल एव्हिडन्सेस जे पण आहे ते सगळे कलेक्ट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. त्यांच्यासोबत काही टीम पण दिलेली आहे. आत्तापर्यंत आपण 119 लोकांना अटक केलेली आहे. एकूण 39 गुन्हे आपण रजिस्टर केलेले आहेत. आणखीही आम्ही आयडेंटिफिकेशन आमचं चालू आहे आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये जे इन्वॉल्व्ह आहेत त्यांना आम्हाला आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.